राजुरा तालुक्यातील देवाडा सिद्धेश्वर येथे मागील 5 दिवसांपासून कॉलरा अतिसाराची लागण झालेली असून सुमारे 70 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तर खासगी रुग्णालय मार्फत उपचार केलेल्या काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। परंतु गावातील नळ योजनेचे पिण्याचे पाणी दूषित असल्याने तसेच गावात घाणीचे साम्राज्य पसरले असतानाही ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे ही लागण पसरल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे। गावातील न योजनेचे वॉल्वच्या खड्ड्यात नालीचे घाण पाणी जमा झाले, तेच पाणी पाईपद्वारे घरोघरी जात आहे। या रोगाची लागण होईपर्यंत ग्रामपंचायतीने गावात ब्लीचिंग पावडर सुद्धा टाकलेले नाही, गावातील नाल्यांची साफसफाई केलेली नाही, तसेच फवारणी सुद्धा केली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। दरम्यान या संदर्भात माजी जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपिन कुमार यांनी लाईवचंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। देवाडा राजुरा तालुक्यातील देवाडा PSC अंतर्गत सोंडो टेंबुरवाई सिद्धेश्वर आणि देवाडा या चार गावांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं काल सायंकाळी माहिती पडली आणि आज देवाडा PSCला भेट दिली असता ते गॅस्ट्रो नसून कॉलरा असल्याचं आढळून आलं। डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर या PSC अंतर्गत एकंदरीत आजपर्यंत आत्तापर्यंत 67 कॉलराचे रुग्ण PSC येथे आढळून आले आणि त्या 67 पैकी 20 एक मायनर होते, त्याच्यामुळं त्यांना OPD करून घरी पाठवण्यात आलं। त्याच्यापैकी एक 20 रुग्ण नाही 7-8 रुग्ण जास्त गंभीर असल्यामुळं त्यांना वरिष्ठ रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलं आणि बाकी सगळेच्या सगळे रुग्ण इथं देवाडा PSC इथंच भरती करून त्यांच्यावर उपचार करून बरे करण्यात आले। आता हा जो प्रादुर्भाव आहे हा प्रादुर्भाव प्रामुख्यानं पावसाळ्याच्या दिवसात पाण्याच्या दूषित पाणी पिल्यामुळं हा प्रादुर्भाव आढळून येतो आणि या सगळ्या गावांच्या पाण्याच्या स्रोतांकडे जरा लक्ष दिल्या असता पिण्याच्या पाण्याच्या स्रोतमध्ये दूषित पाणी मिसळल्यामुळं हा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे। आम्हाला 30 तारखेपासून संधार समितीचे पेशंट लागोपाठ सुरू असल्यामुळे आम्ही त्यांचा उपचार चांगल्या पद्धतीने करत आहोत। त्याच्यामध्ये की 30 तारखेपासून आतापर्यंत एकूण 67 रुग्ण या ठिकाणी आढळलेले आहे या प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडामध्ये। त्याच्यातले 49 रुग्ण याच ठिकाणी इथे भरती करून उपचार करण्यात आलेले आहे व 8 रुग्ण जे अतिशय गंभीर लक्षण असल्यामुळे गंभीर स्थिती असल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय राजुरा इथे पाठवण्यात आलेलं आहे व सौम्य लक्षणं असणारे 20 रुग्णांना गोळ्या औषध व उपचार करून घरी पाठवण्यात आलेला आहे। या लागण्याचं मुख्य कारण आहे की दूषित पाणी पाण्याचं जे गावामध्ये स्रोत आहे आजूबाजूच्या गावामध्ये किंवा या गावामध्ये जे स्रोत आहे पाण्याचा तो दूषित आढळलेला आहे व त्या आजूबाजूला खूप कचऱ्याचं साम्राज्य म्हणा किंवा खूप गंदगी आढळलेली आहे व त्या दूषित पाणीमुळेच असा प्रकार घडत आहे असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे। जनतेने सरकारी दवाखान्याचा आधार घेतला पाहिजे व ग्रामपंचायत प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन गावात ग्रामस्वच्छता व दूषित पाणी पुरवठा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। परंतु ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित कारभारामुळे जे रुग्ण दगावले गेले आहेत त्याला जबाबदार कोण असा प्रश्न समोर येत आहे। संतोष कुंडजीवार लाईव्ह।